गोवा राज्यात निर्मिती आणि विक्रीसाठी असलेले विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचे अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून 1 कोटी रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. संबंधित आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर हा मद्यसाठा ज्या गोदामामध्ये ठेवला जातो तेथे धाड टाकल्यावर अजून 700 खोके मद्याच्या बाटल्या भरलेले सापडले. या सर्व मद्याची किंमत सुमारे 1.5 कोटी रुपये आहे. गोवा राज्यात निर्मिती मद्यसाठ्याची अवैधपणे वाहतूक सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे निरीक्षक संताजी लाड, मनोज चव्हाण, दुय्यम निबंध योगेश पटांगरे, शहाजी गायकवाड यांच्या पथकाने गोवा मुंबई महामार्गावर पनवेल तालुक्यातील शिरढोण गावाजवळ सापळा रचला. ट्रक क्रमांक MH04EY1949 या संशयित ट्रकला रोखून त्याची तपासणी केल्यावर या ट्रकमध्ये सिमेंटच्या विटा त्याखाली लपवलेले 1,03,98,200 रुपये किमतीचे 1,300 खोके मद्यसाठा जप्त करून 3 आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार शिवलखन मोतीलाल केवट यास बामणडोंगरी परिसरातून ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने ही दारू मुंबईत आणून एका गोडाऊनमध्ये ठेवून नंतर मुंबईतील विविध हॉटेलमध्ये ती पुरवठा केली जात असल्याची माहिती दिली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोडाऊन नंबर 9 प्लॉट नंबर 1290 KWC नोड खेडूकपाडा येथे छापा घालून सदर गोडाऊनमधून गोवा राज्यात निर्मिती आणि विक्रीसाठी असलेले विदेशी मद्याचे 709 बॉक्स असा 51,12,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून शिवलखन मोतीलाल केवट यास सदर गुन्ह्यात अटक केली. या गुन्ह्यात अद्यापपर्यंत 1,54,31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.